आताची सर्वात मोठी न्यूज, मोहोळ्यातून मोहोळ बाजार समितीमधील काँक्रीटचे रस्ते मोहोळ नगर परिषदेला वर्ग करून घेण्यासाठी माननीय मंगेश पांढरे यांचे मुख्याधिकारी यांच्या दालनासमोर अर्धनग्न आंदोलन। काय झालं सांगा, ती पहिली दाखवा समोर थोडक्यात म्हणजे मी यांना तीन ते चार महिन्यापासून मार्केट कमिटी मोहोळमध्ये जे काँक्रीट रस्ता केलेला आहे त्या रस्त्या संदर्भात आपल्या नगर परिषदचे त्या मार्केट कमिटी पैसे खर्चलेले आहेत। मार्केट कमिटीने हे आम्हाला आमची स्वायत्त संस्था आहे, प्रायव्हेट जागा आहे म्हणून मला पत्र दिलेला, मग या अधिकाऱ्यांनी मार्केट कमिटीमध्ये आपल्या नगर परिषदचे पैसे खर्चलेले आहेत। मी ते खर्चलेले पैसे आहेत आपल्या गावचे पैसे आहेत, नगर परिषदचे पैसे आहेत, आपल्याकडे तो रस्ता वर्ग करून घ्या म्हणून माझी मागणी आहे। यांना जवळजवळ 7 ते 8 अर्ज केलेले आहेत, वेळोवेळी मी ह्यांच्या ऑफिसला येऊन गेलेलो आहे, तर यांनी मला कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही, त्यामुळे मला एवढं मोठं आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे। ज्या प्रकारे या अधिकाऱ्यांनी माझ्या मोहोळ शहराचे पैसे लोकांना कपडे काढण्याची परिस्थिती लोकांवर आलेली आहे, माझ्या मोहोळ शहराच्या नागरिकांमध्ये कपडे काढण्याची वेळ आल्यामुळे मी स्वतः नग्न त्यांच्यासमोर होऊन यांना जाग यावी, माझ्या मोहोळ जे पैसे खाल्लेले या पैसे सर्व भ्रष्टाचार केलेले मुख्य अधिकारी आहेत, त्यामुळे मी आंदोलन करत आहे। माझी कुठली दखल न घेतल्यामुळं मी यांना या 8 तारखेचं आंदोलनाचं पत्रही दिलेलं आहे।